जमीन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका महिलेची ही यशोगाथा। नवी मुंबईत जमीनवाले या नावाने ओळख असणाऱ्या जमीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संस्थापिका आणि मॅनेजिंग डिरेक्टर आसमा सय्यद ठरल्या आहेत यंदाच्या महाराष्ट्राचे अनमोल रत्न या पुरस्काराच्या मानकरी। मी जॉब करत असताना मला असं जाणवलं की अरे आपण पण कुठेतरी आपलं छोटंसं एखादं घर घ्यावं, जमिनीवरचा एखादा छोटासा बंगला असावा। मी पण जमिनीच्या शोधात निघाले आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की अबा ह्या इंडस्ट्रीमध्ये असं जमीन घेण्यासाठी असं पर्टिक्युलर असं कोणता प्लॅटफॉर्म रेडी नाही आहे, किंवा जरी असला तरी बरेच मार्केटमध्ये एजंट्स आहेत, बरीच लोक हे डील करतात, जमिनीतले व्यवहार करतात, पण कितपत सुरक्षित व्यवहार आहेत। तर मला माझा स्वतःचा असा अनुभव आला की अरे आता आपण डील करतोय तर काय प्रोसिजर असावी, किंवा जमीन घेताना आपण काय डॉक्युमेंट बघितले पाहिजे। आणि मग त्या अनुभवातून मला असं जाणवलं की अबा ही प्रोसिजर कुठेतरी अनऑर्गनाइज्ड आहे, हा जो मार्केट आहे ही इंडस्ट्री थोडीशी अनऑर्गनाइज्ड आहे, ह्या सेक्टरला कुठेतरी आपल्याला थोडंसं ऑर्गनाइज करायची गरज आहे, आणि त्यामधूनच आपली कंपनी अस्तित्वात आली। सर्वसामान्य माणसाला जमीन खरेदी करणं शक्य आणि सोपं व्हावं याकरता जमिनींची बँक तयार करणं हे या संस्थेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। एक महिला म्हणून त्यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता। आत्ताच्या क्षेत्रामध्ये आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर घडवताना चॅलेंजेस तर येतातच, हडल्स असतील तरच आपण पुढे पार करून त्यांना पुढे जाऊ शकतो। रिअल इस्टेट म्हटलं तर एक पुरुषांची मक्तेदारी असलेलं क्षेत्र आहे, यामध्ये खूप कमी महिला काम करतात, आणि जरी करत असतील तरी त्या जनरेशन टू जनरेशन आलेल्या महिला आहेत ज्यांना एक रेडी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे। माझ्या अनुभवामध्ये तर असं काही नव्हतं की बाबा माझं जनरिक काहीतरी माझ्या पप्पांकडून आजोबांकडून आलेला बिझनेस आहे आणि तो मी वारसा सांभाळते आहे, असं काही माझ्या बाबतीत नव्हतं। आले मला ही प्रश्न, असे बऱ्याच गोष्टी अनुभवल्या। आता असं वाटतं की येस त्याही गरजेचं होता, कारण की जेव्हा जोपर्यंत आपल्याला असे चांगले वाईट अनुभव येत नाही तोपर्यंत माणूस जो आहे तो शिकत पुढे जात नाही आणि शार्प होत नाही। तर मागील 6 वर्षापासून मीही शिकते आहे ह्या क्षेत्रामध्ये, आणि आजही शिकते आणि कदाचित मी उद्याही शिकतच राहणार आहे। आपली जमीन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मागील 6 वर्षापासून आपण काम करतोय मुंबईमध्ये। तो शहराच्या जवळ आपण अगदी कमी दरात जागा उपलब्ध करून देण्याचं काम आपली कंपनी करते। लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणीही करू शकतो, जसं आज आपण बघतो की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूप पैसा असावा असं नाही, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला SIP करायला आपल्याला खूप पैसा असावा अशी गरज नाही आहे, त्याचप्रमाणे आपण लँडमध्ये कोणीही इन्व्हेस्टमेंट करू शकतो। म्हणजे तुमच्याकडे जर 2-3 लाखाचं जरी बजेट असला तरी तुम्ही जमीन घेऊ शकता। जमीन ही अत्यंत शाश्वत गुंतवणूक मानली जाते, गरज असते ती फसवणूक न करता योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सल्लागाराची, आणि हीच भूमिका जमीनवाले ही संस्था प्रामाणिकपणे निभावताना दिसत आहे। जनरली आपण आपल्या घरातल्या महिलेला लक्ष्मी मानतो, आणि आपण असं आम्ही पण बोलताना ऐकलंय की बाबा तूच आमच्या घराची लक्ष्मी आहे, जे आहे ते तुझंच आहे, किंवा तिजोरीच्या चाव्या पण महिलांच्याच हातात असतात। पण मला असं कुठेतरी वाटलं की तिजोरीच्या चाव्या जरी महिलांकडे असल्या तरी आपण कुठेतरी फक्त नावाची मालकी नसतो, आणि त्यामधून मला एक टॅगलाईन सुचली की आत्ता मी फक्त नावाची मालकी नाही तर जमिनीची मालकीनही होणार। आणि ते कॅम्पेन आम्ही चालवलं 1-2 वर्षाआधी, आणि तिथे मला जो अनुभव भेटला आहे, म्हणजे तिथे लिटरली अशा पद्धतीने लोकांनी त्या कॅम्पेनला ॲक्सेप्ट केलं आहे। आज टचवूड माझ्याकडे 2000 खरेद्या महिलांच्या नावाने झालेल्या आहेत। आसमा सय्यद यांची ही गोष्ट एका व्यावसायिक संस्थेची यशोगाथा असली तरी त्याला एक गहन सामाजिक संदर्भ देखील आहे। जमिनीसारख्या महत्वाच्या व्यवहारांमध्ये विक्रेत्याच्या बाजूला एक महिला सहभागी असण्यामुळे हे क्षेत्र महिलांसाठी सुलभ होण्याची शक्यता वाढते। आज हजारो स्त्री पुरुषांचं जमीन घेण्याचं स्वप्न जमीनवाले या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे। त्यांच्या पुढील वाटचालीला ABP माझाच्या हार्दिक शुभेच्छा।